नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. बातमीपत्राच्या सुरुवातीला आपण एक नजर टाकूया हेडलाईन्स वरती. जम्मू काश्मीर मध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, खात्मा केल्यानंतर मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा हस्तगत. कल्याणचा 104 वर्षे जुना पत्री पूल आज इतिहास जमा. 1000 टन वजनाच्या गर्डर उचलण्यासाठी 2 अजस्त्र क्रेनची मागणी. सकल मराठा मोर्चाचे उपोषण 16 दिवसानंतर मागे. 10 दिवसाच्या आत निर्णय न घेतल्यास पुन्हा आंदोलन. मेहुल चौकसीच्या चौकशीसाठी ईडीने अँटिगात जावं किंवा 3 महिने प्रतीक्षा करा, चौकसीच्या वकिलांची न्यायालयात माहिती. आणि सांगोला तहसील कार्यालयावर गावच्या कृती समितीचे ठिय्या आंदोलन, जनावरे घेऊन आंदोलनाला सुरुवात. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये आज पहाटे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांना 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले. दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर तेथून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा हस्तगत करण्यात आलाय. सध्या परिसरात नाकेबंदी करून शोध मोहीम सुरू आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे शोपियान जिल्ह्यातील जैनापुरा परिसरात ही चकमक झाली. परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर येथे शोध मोहीम राबवण्यात आली होती. शोध मोहीम सुरू असतानाच दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबाराला सुरुवात झाली आणि 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं. परिसरात अजूनही दहशतवादी लपल्याच्या शक्यतेमुळे शोध मोहीम सुरूच आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळखही पटली असून अलबदर, नवाज आणि आदिल अशी ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नाव असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान यापूर्वी शनिवारी दुपारी शोपियान जिल्ह्यातच दहशतवाद्यांनी 3 युवकांचं अपहरण करून एकाची हत्या केली होती आणि अन्य दोघांना सोडून देण्यात आलं होतं. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. कल्याण मधला 104 वर्ष जुना पत्री पूल आज इतिहास जमा होणार आहे. वाहतुकीसाठी धोकादायक जाहीर करण्यात आल्यानं हा पूल पाडण्यात येणार आहे. यासाठीची तयारी रेल्वे प्रशासनानं युद्ध पातळीवर केली आहे. सकाळी 9:30 रात्री पुलाचा गर्डर उचलण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल. दुपारी 3:30 वाजेपर्यंत हे काम चालेल. 1000 टन वजनाचा हा गर्डर उचलण्यासाठी 2 अजस्त्र क्रेन मागवण्यात आले आहे. पत्री पुलाचा गर्डर मूळ पायापासून वेगळा करून ठेवण्यात आला. हा 6 तासांच्या मेगा ब्लॉक दरम्यान KDMC परिवहन कल्याण ते डोंबिवली तसंच विठ्ठलवाडी ते डोंबिवली अशा ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहे. या कामामुळे सकाळी 9:15 ते दुपारी 3:45 या कालावधीत जम्बो ब्लॉक घेतला जाणार असल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होणार आहे. या कालावधीत कल्याण ते ठाकुर्ली दरम्यान वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. या ब्लॉकमुळे मेल एक्सप्रेस सेवेवर परिणाम होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर अखेर 16 दिवसांनंतर सकल मराठा क्रांती मोर्चाने उपोषण मागे घेतलं आहे. याआधी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील आझाद मैदानात उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली. 10 दिवसांच्या आत निर्णय घ्या, अन्यथा पुन्हा आमरण उपोषणाला आम्ही सुरुवात करू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता आंदोलन करू नका, 1 डिसेंबरला जल्लोष करा असं वक्तव्य केलं होतं. यावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका करत म्हटलं की मुख्यमंत्र्यांनी सभागृहाचा हक्कभंग केला आहे, यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्या प्रकरणी मेहुल चौकसीची चौकशी करायची असल्यास अंमलबजावणी संचालनालयाचे पथक अँटिगात जाऊ शकते किंवा त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईपर्यंत 3 महिने प्रतीक्षा करावी असे मेहुल चौकसीच्या वकिलांनी शनिवारी न्यायालयात सांगितलं आहे. अंमलबजावणी ईडीने 11 जून रोजी मुंबईतील PMALA कोर्टात फरारी आर्थिक गुन्हेगार अध्यादेशानुसार नीरव मोदी आणि मेहुल चौकसी या दोघांविरोधात 2 स्वतंत्र अर्ज दाखल केले आहेत. या अर्जावरील सुनावणी दरम्यान शनिवारी मेहुल चौकसीच्या वकिलांनी बाजू मांडली. मेहुल चौकसी याची प्रकृती सध्या चांगली नाही, तो प्रवासासाठी वैद्यकीय दृष्ट्या फिट नाही.
त्यामुळे ईडीचे पथक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्याचा जबाब घेऊ शकतात किंवा ईडीची एक टीम अँटिगा येथे जाऊ शकते असे चौकसीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं आहे. मेहू चौकसीच्या प्रकृतीत सुधारणा होईपर्यंत ईडीने 3 महिन्यांची प्रतीक्षा करावी, त्यानंतर ते जबाब नोंदवण्यासाठी परतू शकतील अशी माहिती वकिलांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. मायबाप सरकार पाणी द्या, चारा द्या असे जनावरांच्या पाठीवर लिहून जनावरांसहित सांगोला तहसील कार्यालयावर 14 गावच्या कृती समितीने जनावरांसहित ठिय्या आंदोलन आणि आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. पाहूया या संदर्भातील ही बातमी. टेम्पू सिंचन योजनेच्या आणि नीरा उजवा कालवा फलटण विभागाच्या प्रमुख मागण्यांसाठी शेकडो जनावरे आणि हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. कडक उन्हाच्या त्रासाने बरीच जनावरे अत्यवस्थ झालेली दिसून आली. पाण्याची सोय व्यापारी कमिटीचे अध्यक्ष सतीश वाघ आणि प्रशासनाच्या वतीनं नगरपालिकेने पाण्याच्या टँकरची सोय केली होती. या आंदोलनास्थळी आमदार गणपतराव देशमुख, आमदार दीपक बाबा साळुंके आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहनही केले. शासनाने आमच्या प्रमुख मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात असे 14 गावच्या कृती समितीच्या शेतकऱ्यांनी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. जर आमच्या प्रमुख मागण्या मान्य नाही झाल्या तर हे ठिय्या आंदोलन आणि आमरण उपोषण सुरूच राहील असेही उपोषणकर्त्यांनी सांगितले. या आंदोलनाला जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांनी देखील पाठिंबा दिला. टेंबू उपसा सिंचन योजनेतून सांगोला तालुक्याला 51,001 हेक्टर क्षेत्र सिंचित असताना, या तालुक्याला 5,500 MCFT पाणी मंजूर असताना फक्त 200 MCFT पाणी दिलं जातं. म्हणून ह्या टेंबू प्रशासनाच्या विरोधात आज आम्ही सांगोला तहसील कार्यालयावरती जनावरांसहित मोर्चा काढलेला आहे आणि आमरण उपोषण या ठिकाणी चालू केलेलं आहे. जनावरांसहित या ठिकाणी ठिय्या आंदोलन चालू करून जोपर्यंत मान नदी आणि कोरडा नदीला तुम्ही कॅनलचा दर्जा देत नाही, उर्वरित 8 TMC पाण्यामध्ये जोपर्यंत सांगोला तालुक्याचा या नद्यांचा समावेश करत नाही तोपर्यंत हा लढा, हा संघर्ष मोठ्या प्रमाणात चालू ठेवणार आहे. सरकारने याची गंभीर दखल घ्यावी. तालुक्यातील 14 गावच्या कृती समितीच्या वतीनं मान नदी पात्रातील मेथोडेपर्यंतचे बंधारे भरून देण्यासंदर्भात गेल्या महिन्यामध्ये 27 तारखेला आम्ही निवेदन दिलेलं होतं. त्या निवेदनावर टेंबू उपसा सिंचन योजनेचे अधिकारी, आपले प्रांताधिकारी, आपले तहसीलदार यांनी सह्याचं निवेदन देऊन यांनी लेखी आश्वासन दिलेलं होतं की 16 तारखेपर्यंत या ठिकाणी मान नदी पात्रातून, चिंचकेतून, आपल्या बेनवल नाल्यातून पाणी सोडून मेथोड्यापर्यंत पाणी भरण्याचं आश्वासन दिलं होतं. हे आश्वासन न पाळल्यामुळं आमच्या 14 गावातील कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही मागील 4 दिवसांमध्ये याबाबतीत निवेदन सादर केलेलं होतं की जनावरांसहित हा या ठिकाणी ठिय्या आंदोलन तहसील कचेरीवर करणार आहोत. या ठिकाणी आज 500 ते 700 जनावरं आता सुरुवात झालेली आहे. अजूनही काही जनावरांची संख्या आमची यायला सुरुवात आहे, रस्त्याने रस्ता चालत आहे. तर आज आमचं प्रशासनाला या आंदोलनाच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की निरा टेंबू उपसा योजनेतून आमच्या मेथोडेपर्यंतचे बंधारे पूर्ण क्षमतेने भरून द्यावेत. सांगोला शाखा प्रकल्पाचं पाणी कोरडा नाल्यापर्यंत, कडलासपर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि म्हैसाळ योजनेचं जे आमचं हक्काचं मंजूर पाणी आहे ते आमच्या कोरडा नदीतून सोडून आमच्या सांगोला तालुक्यातील दुष्काळ या ठिकाणी संपवावा आणि या ठिकाणी जिल्हाधिकारीनीसुद्धा टंचाईमधून हे पाणी सोडण्याचं या ठिकाणी पत्र, लेखी पत्र दिलेलं आहे. या सर्व अधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन सुद्धा हे पाणी सोडून आमच्या शेतकऱ्यांची दिशाभूल केलेली आहे. आमची या मीडियाच्या माध्यमातून विनंती आहे सरकारला, ज्यांनी आमच्या सर्व शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे त्या अधिकाऱ्यांच्यावरती फौजदारी 420 गुन्हा दाखल करावा. अशा प्रकारची आम्ही या मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही विनंती आहे. शालिनी प्लस साठी शीतल कुमार मोटे, करमाळा. सोलापूर मंगळवेढा तालुक्यातील माचनूर येथील प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. ताब्यात घेतलेल्या या संशयिताकडून या प्रकरणामध्ये आणखीन कोणाचा सहभाग आहे या दृष्टीने उलगडा होणे आवश्यक आहे. माणसूर येथून 26 ऑक्टोबर रोजी प्रतीकचे अपहरण करून त्याची निर्गुण हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणामुळे नदीकाठच्या सदन भागात खळबळ उडाली. 27 ऑक्टोबर 2018 रोजी
बालक मिसिंग झाल्याबद्दलची तक्रार मुंगळवेढा पोलीस ठाण्यात प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने पुढील तपासामध्ये त्या बालकाचा मृत्यू झाल्याचे माहिती समोर आल्याने त्याच्यामध्ये 363 सह 302 आणि इतर कर्मातले गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्याचा तपास गेल्या 1 तारखेपासून ते आजच्या या 15 दिवसामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक श्री मोहिते, एनसीबीचे श्री कुंभार, डीवायएसपी श्री जगदाळे, श्री गिरी गोसावी आणि सर्व टीम यांनी अथक मेहनत घेऊन परिश्रम करून या गुन्ह्यामध्ये एका विधी संघर्षित बालकाचा सहभाग असल्याचा पुरावाही पुढे आल्याने त्या बालकास आज अटक करण्यात आली असून त्याला ज्युएनियर कोर्ट यांच्यासमोर सादर करण्यात आलेले आहे. गुन्ह्याचा तपास अजूनही बराच बाकी आहे आणि तो तपास करून लवकरात लवकर जेवढे आरोपी निष्पन्न होतील त्या आरोपींना अटक करणे आणि त्यांच्याविरुद्ध कोर्टामध्ये चार्जशीट दाखल करणे. शालिनी प्लस साठी शीतलकुमार मोटे, करमाळा. सेवाग्राम येथील बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात फर्जी विद्यार्थी परीक्षा पेपर सोडवत असल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात एका फर्जी विद्यार्थ्यासह अभियांत्रिकीच्या 3र्या वर्षाला असणाऱ्या परीक्षार्थी विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परीक्षा केंद्रावर खळबळ उडाली आहे. पाहूया हे वृत्त. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हिवाळी परीक्षा सध्या सुरू आहेत. सेवाग्राम येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात अन्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. परीक्षा कक्षात पेपर सुरू झाल्यावर परीक्षा पर्यवेक्षक सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका आणि परीक्षेचे ओळखपत्र तपासत होते तेव्हाच एका विद्यार्थ्याची हालचाल संदिग्ध आढळून आली. बारकाईने तपासणी केली असता त्याच्या जवळील प्रवेशपत्र आणि महाविद्यालयाचे ओळखपत्र दोन्ही बनावट असल्याचं लक्षात आलं. सदर विद्यार्थ्यांचा पेपर दुसराच विद्यार्थी सोडवत असल्याचीही बाब समोर आली. यात अंकित श्रीकांत दोड या परीक्षार्थी विद्यार्थीच्या जागेवर आकाश सुरेंद्र घिमे हा डमी विद्यार्थी परीक्षा देत होता. सेवाग्राम पोलीस ठाण्यात या प्रकरणी दत्ता मेघे अभियांत्रिकी कॉलेजच्या आकाश घिमे आणि अंकित दोड यांच्यावर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. काल दिनांक 16/11/2018 रोजी बीडी अभियांत्रिकी कॉलेज सेवाग्राम येथील कॉलेजमध्ये तृतीय वर्ष सिव्हिल इंजिनिअरिंगची परीक्षा सुरू असताना एक डमी विद्यार्थ्याला बसून एका विद्यार्थ्याने परीक्षा देण्याचा प्रयत्न केला. कॉलेजच्या प्राध्यापकांच्या एक गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी सदर विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन तशी आमच्या पोलीस स्टेशनला सेवाग्राम पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करून विद्यार्थ्यांना त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. गुन्ह्यामध्ये यांना कुणी अजून सहकार्य केलं आहे का याबाबत तपास करून पुढील कारवाई करण्यात येत आहे. गुन्हा दाखल करताना कलम 420, 468, 471 तसेच द प्रिव्हेन्शन ऑफ महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ माल प्रॅक्टिस ॲक्ट 1982 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सेवाग्राम पोलीस स्टेशन तर्फे करण्यात येत आहे. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. विदर्भातील नागपूर अमरावती भाग हा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा भाग आहे. या भागात संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असल्यानं संत्र्याचे मोठे उत्पादन या भागात होते. अमरावती जिल्ह्यातील वाटोडा येथे मात्र या वर्षी पाऊस कमी प्रमाणात झाल्यानं संत्रा उत्पादक त्रस्त झाले आहेत. 20 क्विंटल होणारे उत्पन्न आता मात्र केवळ 3 क्विंटल वर आले आहे. तसेच संत्रा पीक घेण्यासाठी व्यापाऱ्यांची नापसंती आहे. पाहूया ही बातमी. अमरावती जिल्ह्यातील वाटोडा शिवारात संत्र्याचे उत्पादन अग्रेसर असते मात्र यावर्षी कमी पाऊस झाल्याने विहिरीतील पाण्याची खोली खालावली आहे. परिणामी शेतात पाणी देण्यासाठी फक्त 1 तास पाणी पुरेल एवढेच पाणी राहते. त्यामुळे संत्र्यांच्या झाडाची फळे गळतीची संख्या जास्त आहे. अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे संत्र्यांच्या बागा सुकलेल्या आहेत. शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुद्धा नियमित होत नसल्यामुळे उत्पन्नात घट होत आहे. तर दुसरीकडे बाजारभाव मिळत नसल्यानं शेतकरी त्रस्त झाला आहे. माझं नाव सच्चिदानंद काळे, राहणार वाठोडा. माझ्याकडे या 8 एकरामध्ये 1000 संत्र्याचे झाडं आहे. मागच्या वर्षी जे उत्पन्न झालं त्याच्यापेक्षा जास्त आणि डबल फूट यावर्षी संत्र्याची झाली होती. पण परिस्थिती अशी निर्माण झाली की पाण्याची पातळी खूप खाली चालली गेली. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आम्हाला जवळपास 220 लिटर म्हणजे एप्रिल ते मे महिन्यामध्ये 220 लिटर ड्रीपनं पाणी या संत्र्या झाडाला प्रति झाड द्यावं लागते. पण या मे महिन्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त 80 ते 90 लिटर प्रतिझाड एवढंच पाणी देऊ शकलो. त्यानंतर आता सध्या येणाऱ्या पावसाळ्यामध्ये
जो गेला या पावसाळ्यामध्ये तर अजिबात पाऊस झाला नाही. जमिनीत पाण्याची पातळी खाली चालली गेली आहे. संत्र्याच्या झाडाला आम्ही पाणी देऊ शकून नाही राहिलो आहे. त्यात पुन्हा भारनियमनाचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. पहिल्यांदाच जमिनीत पाण्याची पातळी नाही, भारनियमन रात्री बेरात्री केव्हाही लाईन येते, त्यासाठी आम्हाला जावं लागते इथं. आणि रात्रीचं समजा काही लाईनचा फॉल्ट झाला तर लाईनमन, वायरमन, असिस्टंट किंवा त्यांचा ज्युनियर इंजिनियर, वीज कंपनीचा एकही कर्मचारी आम्हाला उपलब्ध होत नाही. दुसऱ्या दिवशी जर विचारलं तर ते सांगतात आमची ड्युटी आता खतम झाली. रोल या झाडाच्या या संत्रा बागेच्या इकडे पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी येते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सरकारने याची नुकसान भरपाई जरी दिली यावर्षी तरी याच्यानंतर पुढं काय, एक वर्ष सरकार देईल नुकसानी, पुढच्या वर्षी आमचे झाडं जगणं महत्त्वाचं आहे. हे झाडं कसे जगवावे, आमचं जगणं तर दुरापास्त झालेलं आहे. या झाडांचं जगणं जास्त महत्त्वाचं आहे. झाडं जगले तर आम्ही जगू, नाही तर आमचा आणि आमचा परिवार पूर्ण ठार मेल्याशिवाय राहणार नाही. इतकी भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने शेतात उत्पन्न निघाले नाही तर शेतकऱ्यांनी काय करावं हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत असल्यानं शासनाने शेतकऱ्यांच्या दृष्टीने निर्णय राबवावे असे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. प्रदीप रामरावजी जगताप, जळका जगताप ह्या गावामध्ये माझी शेती आहे आणि मी कृषी पदवीधर आहो आणि पूर्ण 35 वर्षापासून शेती करतो आहे. शेतीच्या समस्या आता माझ्या मित्रांनी सांगितल्या, असंख्य समस्या आहे आणि शेती व्यवसायच आता यापुढे हा उद्ध्वस्त होईल का अशी स्थिती निर्माण झाली आहे. माझ्याकडेसुद्धा संत्राचे झाड आहे, इतरसुद्धा पिकं आहे आणि संत्राची आज जी स्थिती आहे की संत्राच्या झाडाचा उत्पादन खर्च आणि त्याच्या उत्पन्न याचं कुठं शेतकऱ्याचा ताळमेळच लागत नाही आमचा. आता आम्हाला एका संत्राच्या झाडाला 700 ते 750 रुपये खर्च येतो आणि उत्पन्न जर त्याच्यापासून जर 800 ते 850 रुपये मिळत असेल तर 100-150 रुपयामध्ये आम्ही पुढच्या वर्षी झाडं उभे कसे करावे आणि आमचा शेतीचा आमचा उदरनिर्वाह प्रपंच कसा चालवावा हा फार मोठा गंभीर प्रश्न आमच्यासमोर निर्माण झालेला आहे. यावर्षी तर संत्राची पाण्यामुळे संत्राचे झाडं जगेल की नाही ही स्थिती निर्माण झालेली आहे. अशा याच्यामध्ये शासनाने संत्राचा उत्पादकाला तो ते झाडं मेल्यानंतर झाडं त्याच्या शासन त्याला काही मदत करेल पण ते झाडं जगवण्याकरता शासनाने प्रयत्न व्हावे. त्याकरता त्वरित माझी शेतकरी म्हणून अपेक्षा आहे की शेतकऱ्यांना यावर्षी ड्रीप इरिगेशनमध्ये ताबडतोब निर्णय घेऊन त्याला 100% अनुदानावर तुझ्या ड्रीप इरिगेशन करता त्याला मदत करण्यात यावी. त्याचमुळे ज्या विहिरी खोलीकरण आहे त्याच्यामुळे विहिरीच्या पाण्याची ही व्यवस्था शासनाने करून द्यावी. ही जर व्यवस्था केली नाही तर यावर्षी संत्रात उत्पादक नाही तर पूर्ण हा शेती व्यवसायच इथला उद्ध्वस्त होईल अशी स्थिती सध्या निर्माण झालेली आहे. संत्राचे भाव, संत्राच्या मागील वर्षी संत्राला 25,000 रुपये टन भाव होते, यावर्षी 20,000 रुपये टन शेतकरी व्यापारी शेतात भाव देतो आहे. शेतकऱ्याच्या पदरामध्ये 15,000 रुपये टनाचे भाव पडत आहे. ह्या 15,000 रुपये टनामध्ये ह्या अत्यल्प उत्पन्नामध्ये त्यांनी पुढच्या वर्षी शेतीच्या भागात जगवा, संत्राच्या भागात जगवाव्या कशा आणि स्वतःचा उदरनिर्वाह कसा करावा हा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. संत्रामध्ये विविध किडी, पाण्याची समस्या यामुळे तसाच संत्रा उत्पादक त्रस्त झालेला आहे आणि त्यामध्ये ह्या नैसर्गिक अस्मानी संकटासोबत सुलतानी संकटसुद्धा शेतकऱ्यासमोर आभासून उभं आहे. शेतकऱ्यांकडे पाहण्याला शासनाची बिलकुल लक्ष नाही. शालिनी प्लससाठी सलमान खान, अमरावती. हिंगणघाट पंचायत समितीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अपमान केल्याबद्दल हिंगणघाट येथील शिवप्रेमी श्याम इडप्पावर हे 6 दिवसांपासून अन्न त्याग उपोषणावर बसले आहेत. मात्र पंचायत समिती हिंगणघाट अथवा जिल्हा परिषद वर्धा यांच्यातर्फे कुणीही त्यांना भेट दिली नाही, त्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हे हिंगणघाट येथे पाणी पुरवठा विभागाची आढावा बैठकीला आले असता त्यांना शिवप्रेमींनी घेराव घातलाय. पाहुयात हे वृत्त. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील पंचायत समितीने शिवाजी महाराज यांची अर्धकृती पूर्ण मूर्ती भंगारात विकल्यामुळे हिंगणघाट येथील शिवप्रेमी श्याम इडप्पावार हे मागील 6 दिवसापासून अन्न त्याग उपोषणावर बसले आहेत. त्यांच्या मंडपाला पंचायत समिती हिंगणघाट किंवा वर्धा जिल्हा परिषदेतर्फे कोणीच भेट दिली नाही, त्यामुळे आज वर्धा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुलाने हे हिंगणघाट येथे आले असता त्यांना दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यासाठी शिवप्रेमींनी त्यांना घेराव केला.
आणि जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत शिवप्रेमी इथून हटणार नाही अशा घोषणा देखील देण्यात आल्या. नंतर वातावरण चिघळताना दिसल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपोषणकर्त्याला लेखी पत्र दिले की आम्ही त्या दोषी अधिकाऱ्यावर 22 नोव्हेंबर पर्यंत कारवाई करू, त्यानंतर हे उपोषण सोडण्यात आलं. यावेळी उपोषणकर्ता श्याम इडप्पावर यांनी सार्वजनिक संघटना यांचे आभार मानले. आम्ही विजय तोरवत, मी माहितीचे अधिकार आहेत पंचायत समिती हिंगणघाट यांच्याकडून भंगारी विक्री झाली त्याबाबत माहिती मागवली होती. ते म्हणजे जुलै महिन्याच्या माहितीच्या अधिकाराची मागवली ती मला आकाशमध्ये माहिती मिळाली. त्या माहितीच्या लिस्टमध्ये भंगारच्या लिस्टमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा भंगारमध्ये आहे आणि त्याची विटंबना झाली. त्यानंतर मी सर्व जनतेला सांगून हे सर्व इथपर्यंत घडून आणलेलं आहे आणि त्याच्यानंतर माननीय बीडो साहेब यांच्या कार्यालयासमोर पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं 1/6/10/2018. त्याच्यानंतर बीडो साहेबांनी सांगितलं की निलंबनाचं काम करून आणि त्याची यादी आम्ही तो अहवाल म्हणजे जिल्हा परिषद वर्धा यांना शिवकडे पाठवला आहे. त्याच्यामध्ये 5 दिवशी कर्मचारी जे नावं आहे आणि त्याच्यानंतर शिवसाहेबांनी अजूनपर्यंत काही कारवाई केली नव्हती. त्या सोबत आम्ही सर्व संघटना मिळून इथे श्याम इडप्पावर यांना उपोषणाला बसले. आपण सर्वांनी या आंदोलन पाठिंबा दिला. हे आंदोलन फक्त आणि फक्त राष्ट्र महापुरुषांचा आणि राष्ट्र संतांचा या पुढे कोणी अपमान करू नये म्हणून ही कारवाई आपण केलेली आहे. आपण सर्वांनी या आंदोलनाला सहकार्य करून हे आपल्याला न्याय मिळवून दिला त्याबद्दल मी पुनश्च एकदा सर्व सामाजिक संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांचे मी शालिनी प्लस साठी विलास नवघरे वर्धा. सोलापुरातील माळशिरस तालुक्यात कायम दुष्काळ असणाऱ्या गावांचा नीरा देवधर प्रकल्पात समावेश व्हावा या मागणीसाठी अकलूज प्रांताधिकारी कार्यालयासमोर रक्तदान करून आंदोलन करण्यात आलं. यावेळी अनेक गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत हे अनोखे आंदोलन केलं आहे. माळशिरस तालुक्यातील शिंगोळणी, काळमवाडी, पिलीव, सुळेवाडी, मगरवाडी, भांब, फडतरी, कोथळे, लोंडे मोहितेवाडी, जळभावी, तरंगफळ या गावाचा 2002 साली सर्वे होऊन सुद्धा या गावांचा सदर योजनेमध्ये लवकरात लवकर समावेश करण्यात यावा यासाठी 14 गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रक्तदान करून अनोखे आंदोलन केलं आहे. प्रांत कार्यालयावरती शेतकरी पाण्यासाठी रक्त देण्यासाठी या ठिकाणी जमा झालेले आहेत. आमची मागणी अशी आहे की नीरा देवधरच्या धरण प्रकल्पाच्या पाईपलाईन कॅनॉलमध्ये जी गावं खरी गरज आहे ज्या गावांना त्या गावांना घेण्यात आलेलं नाही ती गावं या योजनेमध्ये फेर सर्वे करून त्या गावांचा समावेश या योजनेमध्ये झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये जर या आमची मागणी मान्य नाही झाली तर शेतकरी आक्रमक होतील. आज या ठिकाणी आम्ही प्रांत कार्यालयावरती रक्तदान आंदोलन केलेलं आहे म्हणजे पाण्यासाठी आम्ही शेतकरी रक्त द्यायला या ठिकाणी आलेलो आहे. देश स्वतंत्र होऊन 70 वर्ष होऊन गेली तरीसुद्धा पाण्यासाठी शेतकऱ्यांना रक्त द्यावं लागतं इतकी वाईट परिस्थिती आज आलेली आहे. त्यामुळं या मागणीचा शासनानं लवकरात लवकर विचार केला पाहिजे आणि आमच्या मागण्या मान्य कराव्या अशी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही कळकळीची विनंती करतो. शालिनी प्लस साठी शीतल कुमार मोटे करमाळा. नवीन मातीच्या मूर्ती बनवणारे मूर्तीकार तयार होण्यासाठी कुंभार समाजाकडून कराडमध्ये विशेष कार्यशाळा घेण्यात आली. कराडमध्ये महाराष्ट्र राज्य कुंभार महासंघ आणि कराड शहर कुंभार समाज यांच्या वतीनं प्रथमच मूर्तिकला मातीकाम प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण पूरक मूर्ती बनवण्याबरोबरच मातीची मूर्ती बनवणारे नवीन युवक युवती तयार झाले पाहिजे, त्यामुळे कुंभार समाजातील असणारी बेकारी कमी होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर कुंभार समाज प्रगतीपथावर जावा या उद्देशाने कार्यशाळा आयोजित केली आहे. आज या सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यामध्ये कुंभार समाज बांधवांसाठी तरुण तरुणींसाठी आज मातीच्या मूर्ती बनवण्याचं कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे. या कार्यशाळेचा उद्देश एकच आहे की आमचा समाज प्रगतीपथावर जावो आणि समाज उन्नती होण्यासाठी त्यातून या कुंभार समाजातील काही मूर्तिकार निर्माण व्हावं हा एक उद्देश स्वच्छ उद्देश आहे. जेणेकरून
पर्यावरणावर जो होणारा विपरीत परिणाम त्याचा एक खारीचा वाटा म्हणून आमचा एक समाज उचलत आहे आणि याच माध्यमातून मातीचे मूर्तिकार घडावं, पुढील होणारी पिढी किंवा वातावरण ज्यावर होणारा परिणाम प्रदूषणयुक्त जो काही आज निर्माण होतो आहे संपूर्ण वसाहतमध्ये त्यावर थोडासा आळा बसावा हा एक प्रामाणिक उद्देश. त्यातून समाजाची असणारी बेकारी, जेणेकरून आज किती शिक्षण घेतलं तरी आज नोकरी मिळत नाही, पण आज मूर्तिकाम शिकल्यानंतर त्याचा स्वतःचा व्यवसाय तो उभारू शकतो, स्वतःच्या पायावर तो उभा राहू शकतो, हा एक आमचा एक अखंड महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाचा उद्देश आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी कुंभार समाजातून मातीचे मूर्तिकार तयार झाले पाहिजे यासाठी प्रथमच कराडमध्ये हा उपक्रम राबवला जात आहे. सहभागी नवीन मूर्तिकारांना 10 प्रशिक्षकांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जात आहे. मी सुहास कुंभार, कराड. मी एक मूर्तिकारच आहे, माझाही गणपतीचा व्यवसाय आहे. आपण इथं पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी आपल्या समाजातून किंवा इतर ठिकाणाहून मातीचे कलाकार तयार व्हावेत ह्यासाठी हा एक उपक्रम आपण राबवलेला आहे. अशी ही संकल्पना महाराष्ट्रात प्रथमच आपण कराडमध्ये भरवतो आहे. तर यासाठी सर्व आपल्याला प्रशिक्षणार्थींनी भरपूर प्रमाणात साथ दिलेला आहे. मुंबई, अगदी पाक, लातूर, उस्मानाबाद इकडून जे उत्कृष्ट कलाकार आहेत ते आलेले आहेत भेटीसाठी. आपल्या इथून जे नागरिक आहेत, जे प्रथम नागरिक आहेत, जे काही सन्माननीय नागरिक आहेत, त्यांनीही भेट चांगल्या पद्धतीनं दिलेली आहे. विद्यार्थ्यांनीही भरपूर प्रतिसाद दिलेला आहे. तर ह्या गणेशोत्सवासाठी किंवा गणपती मूर्ती तयार करण्यासाठी आपण एक पर्यावरणपूरक उपक्रम राबवत आहोत. आता एक मातीची मूर्ती बनवाय, एक फुटाची जर असेल तर कमीत कमी 3 दिवस तरी जात आहेत आपल्याला. तर 3 दिवसाच्या मापाने फक्त आपल्याला ग्राहकांनी योग्य तो मोबदला द्यावा हीच आमची प्रतीक्षा आहे. आम्हाला ही POP नकोच आहे. माती आम्ही काम करू शकतो, फक्त ग्राहकाकडून त्याचा योग्य मोबदला मिळावा एवढीच अपेक्षा आहे फक्त आपल्याला. जो काय योग्य आहे आज 3 दिवस त्याला खर्च करायचे आहेत, त्याला तेवढंच मटेरियल कॉस्ट आपण घालवणार आहे. तर त्या पद्धतीनं फक्त योग्य मोबदला मिळावा ही एक आमची अपेक्षा आहे. हो, साहजिक सहज. आता कमीत कमी आता माझ्यापाशी 180 ते 90 आत्ता विद्यार्थी तयार आहेत आपल्यापाशी, म्हणजे शिक्षणासाठी आलेत ते. अगदी कराडचे आहेत, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे इकडून उपलब्ध झालेले आहेत. मग त्यांना शिकण्याची इच्छा आहे असा प्लॅटफॉर्म त्यांना आपण प्रथमच देतोय कराडमध्ये. शालिनी प्लससाठी सकलेन मुलानी, कराड. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ सतत पत्रकारांच्या न्याय आणि हक्कासाठी आंदोलन करत आहे. समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी लढणारे ग्रामीण शहरी भागातील पत्रकार मात्र स्वतः अत्यंत दुर्लक्षित उपेक्षित जीवन जगत आहे. त्यामुळे शासनाने पत्रकारांच्या विविध मागण्या मान्य करून त्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं शेकडो पत्रकार बंधू हे अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकले आणि आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. शासनाकडील पत्रकार संरक्षण मसुद्याचे काम बरेच दिवसापासून रखडले आहे, ते त्वरित मार्गी लावा. तसेच त्या मसुद्यात पत्रकारिता क्षेत्रातील सर्वच पत्रकारांना संरक्षण द्या. राज्य सरकारने केवळ एकाच संघटनेला दत्तक घेतले असून राज्यातील अन्य संघटनांना शासकीय समित्यांवर स्थान दिलेले नाही. तसेच सध्याच्या निष्क्रिय अधिस्वीकृती समितीला मुदतवाढ देऊ नये. या समितीवर नव्याने योग्यतेनुसार नियुक्त्या देण्यात याव्या. अधिस्वीकृतीतील अनेक जाचक अटी असल्यानं ग्रामीण शहरी भागातील पत्रकार अधिस्वीकृतीपासून वंचित आहेत, त्यामुळे या जाचक अटी शिथिल करा. पत्रकार पेन्शन योजनेतील 60 वर्षे वयाची अट शिथिल करून 50 वर्ष करण्यात यावी. आदी मागण्यांचे निवेदन अमरावती विभागीय आयुक्तांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आले. या आंदोलनात अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यातील सर्व माध्यमातील शेकडो पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ हा महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी झगडत आहे. यामध्ये ग्रामीण पत्रकार हा सर्व वृत्तपत्राचा एक प्राथमिक पाया आहे. त्यांच्या या मागण्या ह्या मागच राहत आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे अधिस्वीकृतीधारक पत्रकारांच्या मागण्या मान्य केल्या जात आहेत, परंतु ग्रामीण पत्रकारांना अद्यापही कोणत्याच स्तरीयच्या सोयी सवलती दिल्या गेल्या नाही. याकरिता या हिवाळी अधिवेशनावर ग्रामीण पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आम्ही सर्व महाराष्ट्रातील ग्रामीण पत्रकार धडकणार आहोत. नाव अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, मनोहर सुने, केंद्रीय अध्यक्ष. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश व केंद्राच्या वतीने आज अमरावती आयुक्त कार्यालयावरती अमरावती विभाग अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ व आपल्या अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या 5 जिल्ह्यांच्या
वतीने अमरावती इथे अमरावती आयुक्त कार्यालयाला आज आयुक्तांना निवेदन देण्यात आलं. या निवेदनामध्ये पत्रकारांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी याच्यामध्ये निवेदनात मागणी केलेली असून ही मागणी आज महाराष्ट्रातील या 5 जिल्ह्याचे पत्रकार सर्व इथं आले आहेत. त्यांनी आपली मागणी न्याय हक्कासाठी केलेली आहे व लवकरात लवकर ही मागणी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचणार व त्यांनी ती लागू करावी व पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी त्यांना न्याय द्यावा. अन्यथा येणाऱ्या हिवाळी अधिवेशनावरती अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने मोर्चा काढून न्याय हक्कासाठी सर्व पत्रकार बंधूंना घेऊन सगळ्या संघटनांच्या एक लढा दिला जाणार व त्यावेळेला पत्रकारांचा मोर्चा हिवाळी अधिवेशनावर काढला जाणार आहे. शालिनी प्लस साठी स्वप्नील उमाप अमरावती. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाईन्स वर. जम्मू काश्मीर मध्ये 2 दहशतवाद्यांना कंठस्नान, खात्मा केल्यानंतर मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा हस्तगत. कल्याणचा 104 वर्षे जुना पत्री पुलास इतिहास जमा, 1000 टन वजनाच्या गर्डर उचलण्यासाठी 2 अजस्त्र क्रेनची मागणी. सकल मराठा मोर्चाचे उपोषण 16 दिवसानंतर मागे, 10 दिवसाच्या आत निर्णय न घेतल्यास पुन्हा आंदोलन. मेहुल चौकसीच्या चौकशीसाठी ईडीने अँटिगात जावं किंवा 3 महिने प्रतीक्षा करा, चौकसीच्या वकिलांची न्यायालयात माहिती. आणि सांगोला तहसील कार्यालयावर गावच्या कृती समितीचे ठिय्या आंदोलन, जनावरे घेऊन आंदोलनाला सुरुवात. बातमीपत्रात वेळ झाली आहे देश सामन्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.